पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 1 मे 2022 च्या सकाळी पोलीस स्टेशन कंट्रोल रूम मार्फत सकाळी रेशनच्या धान्याचा काळाबाजार होत आहे अशी माहिती मिळाली तर त्यावरून आमचे अधिकारी सदर ठिकाणी गेले व त्याबाबतची त्यांनी परिस्थिती बघून पुढील कारवाई केलेली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटणे यांनी दिली. दिनांक 1 मे 2022 च्या सकाळी पोलीस स्टेशनला कंट्रोल रूम मार्फत माहिती मिळाली की सरकारी रेशनच्या धान्याचा काळाबाजार होत आहे. तर त्यावरून आमचे रात्रपाळी अधिकारी सदर ठिकाणी गेले आणि त्याबाबतची त्यांनी परिस्थिती बघून पुढील कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये 77 पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 205/2022 3 व 7 अत्यावश्यक वस्तू कायदा 255 याच्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. हा गुन्हा नोंद करणे अगोदर संबंधित विभाग अन्न व पुरवठा अधिकारी यांना पत्रव्यवहार करून त्यांना घटनास्थळी बोलावून त्यांच्या समक्ष ही कारवाई पंचनामा कारवाई करण्यात आली. या कारवाईच्या दरम्यान मध्ये 166 पट्टे शासकीय भारतीय खाद्य निगम मार्किंग असलेले व 4 पट्टे जूटचे असे भारतीय खाद्य निगम असे पण 170 पट्टे प्रत्येकी 50 किलो वजनाचे किंमत त्यांची 2,04,000 रुपये आणि 65 खाली रिकामे पोते हे 60 इतर पोते एक पोते किंवा कट्टे शिवणे ज्याची इलेक्ट्रिकची मशीन लाल रंगाची ॲपे रिक्षा एक आणि दुसरी पांढऱ्या रंगाची ॲपे रिक्षा या नंतर 28 प्लास्टिकच्या दुसऱ्या विदाऊट शासकीय अशा म्हणजे पांढऱ्या रंगाच्या पोत्यांमध्ये प्रत्येकी 50 किलो वजनाच्या गहू भरलेला आढळला. म्हणजे सदरच्या प्रकरणामध्ये शासकीय मालकीच्या ज्या पोत्यांमधला गहू हा काळाबाजार करून खाजगी पोत्यांमध्ये पलटवत असताना येथील आणि त्याची वाहतूक करत असताना वरील आरोपी मिळून आलेले आहेत. त्याच्यामध्ये एक पहिला आहे मानशू दिलीप शाहू वय 25 राहणार जुनी शुक्रवारी प्लॉट नंबर 1492 गोष्टी कोतवाली. दुसरा आहे विनोद लखनराम शाहू वय 24 राहणार धम्मदीप नगर एन आय टी ग्राउंडजवळ यशोधरा नगर आणि तिसरा आहे भोला मन्नू बावनकुळे हा इंद्रमाता नगर एन आय टी. लव यू दीपिका बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर मेरा फेवरेट डेस्टिनेशन मेरी फेवरेट डिश पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.